आज छत्रपती शिवरायांची जयंती. महाराजांची प्रशासन व्यवस्था, न्यायव्यवस्था, युद्धनीती याबाबत जगभरामध्ये आकर्षण आहे. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा काळ नेमका कसा होता? मराठ्यांच्या इतिहासाबाबतच्या जिज्ञासेला शास्त्रोक्त उत्तर सापडतं ते भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे. राजकारभाराबाबतची पत्र, सोन्या चांदीची नाणी, शस्त्र, मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींची चित्र, मोडी आणि फारसी लिपीतील 25 लाख कागदपत्रांचा अनमोल ठेवा इथं जतन करण्यात आला आहे. माझं नाव पांडुरंग बलकवडे, मी भारत इतिहास संशोधक मंडळाचा सचिव सेक्रेटरी आहे. 7 जुलै 1910 या दिवशी इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. शास्त्रोक्त पद्धतीने मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा या ध्येयाने या मंडळाची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यांनी जे इतिहासाचार्य राजवाडे आणि त्यानंतर शेकडो इतिहास संशोधकांनी देशभर प्रवास करून अनेक ऐतिहासिक घराणी आणि वतनदार, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जहागीरदार, इनामदार, सरदार यांच्या संस्थानांना, घरांना भेटी देऊन त्यांच्या संग्रहातील कागद ऐतिहासिक इथं जमा केलेले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दप्तरखान्यामध्ये साधारणतः 25 लाख मोडी आणि पर्शियन कागदपत्र आहेत. या कागदपत्रांचं वैशिष्ट्य की यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, पहिले शाहू, तसे सर्व छत्रपती, शहाजीराजे, आजपर्यंत जिजाऊंचं सापडलेलं एकमेव पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये आहे. तसंच शिवाजी महाराजांचे सर्व अष्टप्रधान आणि 18व्या शतकातील सर्व पेशवे कुटुंबीय, सेनापती अशा सगळ्यांची, त्यामध्ये शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, मल्हारराव होळकर, महाजी शिंदे, अहिल्याबाई होळकर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव अशा अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींची मोडीमधली मूळपत्र ह्या संग्रहामध्ये आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची तर अनेक पत्रं आहेत. सगळ्यात जास्त शिवाजी महाराजांच्या पत्राचा संग्रह मंडळाच्या दप्तरामध्ये आहे. सगळे मुघल बादशाह म्हणजे औरंगजेब, शहाजहान, जहांगीर यांची असल फरमानं आणि मग दक्षिणेतल्या ज्या सुलतानी सत्ता होत्या, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, फारुकीशाही या ज्या शाह्या सुलतानी सत्ता दक्षिण भारतात निर्माण झालेल्या होत्या, त्यांचीही पर्शियनमधली फरमानं आपल्या मंडळाच्या संग्रहात आहेत की जी अत्यंत दुर्मिळ आहे. औरंगजेबाच्या हाताच्या पंजाच्या निशाणाचं फरमान मंडळामध्ये आहे की ज्याच्यावरून औरंगजेबाच्या शरीरयष्टीची आपल्याला कल्पना येते. त्याचबरोबर ताम्रपट आहेत, म्हणजे 1500-1500 वर्षांपूर्वीचे राष्ट्रकूट असतील, शिलाहार असतील, यादवांच्या काळात, त्या काळातला पत्रव्यवहार नसतो, त्या काळात ताम्रपट देण्याची पद्धत होती दानपत्र म्हणून, ते ताम्रपट आपल्या संग्रहामध्ये आहे. 1000 वर्षाची, 100 वर्षाची भुरुजपत्र आपल्या संग्रहामध्ये आहेत. नाणी आहेत, म्हणजे मराठशाहीतील नाणी, चांदीची नाणी काही जी मराठी 18व्या शतकात शिवाजी महाराजांच्या शिवराया, संभाजी महाराज, राजाराम महाराज त्यांच्या शिवराया मंडळाच्या संग्रहात आहेत. आणि
त्याचबरोबर अनेक सोन्याची नाणी, त्यामध्ये अत्यंत मौल्यवान असणारी विजयनगर साम्राज्यातली सोन्याची नाणी आपल्या संग्रहामध्ये आहे. आपल्याकडं शेकडो शस्त्र आहे, दानपट्टे, तलवारी, भाले, बरचे, गुर्ज अशी वेगवेगळ्या प्रकारची त्या काळातली दुर्मिळ शस्त्र आपल्या संग्रहामध्ये आहे. आपल्या संग्रहामध्ये आपल्याकडं 42,000 हातांनी लिहिलेल्या पोथ्या, की ज्यांना आपण ग्रंथ म्हणतो, रामायण, महाभारत, उपनिषद, त्यानंतर आयुर्वेद असतील, वेगवेगळ्या विषयावरच्या गेल्या 500 वर्षातले जे दुर्मिळ हातांनी लिहिलेले ग्रंथ ज्यांना आपण पोथी म्हणतो, असे 42,000 आहेत. आपल्याकडं ज्याला ऐतिहासिक व्यक्तींची चित्र, मिनिएचर पेंटिंग किंवा ज्याला लघुचित्र म्हणतो, अशी 1600 मिनिएचर पेंटिंग आहेत. त्यामध्ये सर्व पेशवे आहेत, जे बाजीरावांचं घोड्यावरचं जे मूळ चित्र आहे पहिल्या बाजीरावांचं, ते मंडळाच्या संग्रहात आहे. मग माधवराव पेशवे, नानासाहेब पेशवे, बाजीरावांची अनेक चित्रं आहेत, आणि रघुनाथराव वगैरे सगळे पेशवे आहेत. आपल्याकडं छत्रपती प्रतापसिंहाचं मूळ चित्र आपल्याकडंच आहे, सेनापती बापू गोखले, त्यानंतर शिंदे, होळकर, महाजी शिंद्यांची आपल्याकडं दुर्मिळ 4 चित्रं आहेत. हे शिंदे, होळकर, पवार, गायकवाड हे जे मराठशाहीतले 18व्या शतकातले प्रमुख सरदार होते, त्यांची चित्रं आहेत. आपल्याकडं काही अनेक रागमाला आहेत, की वेगवेगळ्या रागांच्या वेळची जी सिच्युएशन, म्हणजे त्यावेळेचं जे निसर्गाचं वातावरण असेल त्या अनुषंगाने राग असतो, आणि मग त्या पद्धतीच्या अनेक रागमालाची चित्रं आहेत. आणि पुराणामधली अनेक चित्रं, म्हणजे रामायण, महाभारत याची चित्रं, आत्ताच आपण प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची जी काही निर्मिती झाली त्यानिमित्ताने मंडळाने आपल्या संग्रहातल्या 250 पोथ्यांची आणि त्याचबरोबर 250 चित्रं, की ज्याच्यामध्ये राम, भगवान श्रीकृष्ण, शिवपरिवार, त्यानंतर दशावतार, सगळे गणपती, मारुती अशी अनेक प्रकारची चित्रं, की ज्याचं प्रदर्शन ठेवलं होतं, की ज्याला लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. आणि आपल्याकडं अत्यंत मौल्यवान असा ग्रंथालय आहे. आपल्याकडं 52,000 इतिहासावरची पुस्तकं आहेत, त्यामध्ये मराठीमध्ये आहेत, तशी इंग्रजी वेगवेगळ्या भाषांमधले ग्रंथ आहेत, दुर्मिळ ग्रंथ आहेत, की आपल्याला शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये जी व्यक्ती इथं आली, शिवाजी महाराजांना भेटली आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला, की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र त्याच्यावर एक भाग आहे त्याच्यामध्ये, असा तो ग्रंथ, की ज्यावेळेस तो परत इंग्लंडमध्ये गेला आणि 1686 तो ग्रंथ प्रसिद्ध झाला, इंग्लंडमध्ये छापला गेला, आणि त्या ग्रंथाची अस्सल प्रत मंडळाच्या संग्रहामध्ये आहे. टावेरे याचं, टावेरे यांनी केलेलं ते भारताचं प्रवासवर्णन आणि इतिहासावरचं हा जो ग्रंथ आहे, की जो 1686 इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला. असे अनेक आपल्याकडं पर्शियन डिक्शनरी आहे 1707 सालातली. छत्रपती शिवाजी महाराज यांची अनेक पत्र भारत इतिहास संशोधक मंडळात संग्रही असल्याचं मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे सांगतात. या पत्रांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय, धार्मिक, आर्थिक धोरण नेमकं कसं होतं हे समजतं. महाराज आपल्या अडचणीमध्ये सापडलेल्या सहकाऱ्यांची कशी काळजी घ्यायचे, त्यांचं मनोबल कसं वाढवायचे, याचाही या पत्रांमधून उलगडा होतो. शिवाजी महाराजांच्या अनेक पत्र आहेत, त्यांनी वेगवेगळ्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी त्यांच्या केलेला पत्रव्यवहार त्यात पाहायला मिळतो, आणि त्याच्यावरून शिवाजी महाराजांचं आपल्या त्यांचं राजकीय धोरण, धार्मिक धोरण, सामाजिक धोरण, आर्थिक धोरण, आणि त्यांनी वेगवेगळ्या तत्कालीन संस्थानिकांशी केलेला पत्रव्यवहाराच्या काही कागद आपल्याकडे पाहायला मिळतात. आणि त्याच्यामधून आता उदाहरणार्थ कान्होजी जेध्यांना शिवाजी महाराजांनी पाठवलेलं पत्र आहे, की ज्या पत्रामध्ये कान्होजी जेधे वृद्ध झालेले आहेत आणि ते आजारी पडलेले आहेत,
आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांनी आपल्या एका वयोवृद्ध जे आपले मार्गदर्शक अधिकारी किंवा सरदार सहकारी होते ते जेव्हा आजारी पडले तर त्यांना पाठवलेल्या पत्रांमधून ते आपल्या प्रत्येक सहकार्याची किती काळजी घेत होते त्यातून दिसून येतं. आणि त्यांना त्यांनी असंही आश्वासन दिलं की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलाबाळांना मी त्यांची मुलं आहेत त्यांनाही मी ह्या स्वराज्याच्या कामात सामावून घेईल अशा पद्धतीचं, आणि तुम्ही औषधोपचार करा आणि लवकरात लवकर बरे व्हा, आम्हाला तुमची गरज आहे अशा पद्धतीचं त्या पत्रांमधून आपल्याला वर्णन केलेलं शिवाजी महाराजांचं आढळतं. अशा अनेक प्रकारची पत्रं आपल्याला. मा जिजाऊ यांचे देखील पत्र मंडळाकडे संग्रही असून हे आतापर्यंत सापडलेले जिजाऊंचे एकमेव पत्र असल्याचं बलकवडे सांगतात. जिजाबाईंचं अत्यंत दुर्मिळ एकमेव आजपर्यंत सापडलेलं त्यांच्या शिक्क्याचं पत्र आहे मंडळाच्या संग्रहात. त्या पत्रामध्ये जिजाबाईंनी पुण्याचं आत्ता जे उप त्यावेळेचं गाव असलेलं स्वतंत्र परंतु आज पुणे शहरातलं एक उपनगर आहे येरवडा, त्या येरवड्याच्या तिथं एक तबीब नावाचं घराणं होतं, ऐतिहासिक घराणं. त्या ऐतिहासिक तबीब घराण्याला जिजाबाईंनी दिलेलं इनामाचं ते पत्र आहे आणि ते आजपर्यंत मिळालेलं जिजाबाईंचं एकमेव पत्र आहे, तेही मंडळाच्या संग्रहामध्ये आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पत्रांसाठी वापरण्यात येणारा कागद, त्यावर लिखाणासाठी वापरण्यात येणारी शाही ही खास पद्धतीने तयार केली जात असे. ही सर्व ऐतिहासिक कागदपत्र हाताने बनवलेल्या ज्याला हँडमेड कागद म्हणतात त्या कागदावर ह्या कागदावर लिहिली गेलेली पत्र आहे. हा कागद आपल्याकडं पुण्यामध्ये त्याच्या म्हणजे 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये दौलताबाद जुन्नर आणि चांदवड या ठिकाणी कागद बनवले जायचे म्हणून त्याला चांदवडी कागद, जुन्नरी कागद किंवा दौलताबादी कागद असं म्हणतात. मग पुढं पेशव्यांनी आपल्याकडं ज्यावेळेस पुण्याला राजधानी केली त्यावेळेस या भागातल्या कागद बनवणाऱ्या कारागिरांना पुण्यात आणलं आणि पुण्यामध्ये कसबापेठेमध्ये कागदीपुरा नावाचा एक भाग वसवला आणि तिथं या कारागिरांकडून त्यांनी मोठ्या प्रमाणात कागद बनवायला सुरुवात केली. आणि अशा कागदांवर हे असते ती शाई असते की जी एक प्रकारे वॉटरप्रूफ असल्यासारखी शाई आहे, ती शाई करण्याची एक कला असते आणि ती दिव्याची काजळी ज्वारी ती जाळून करायची बिबवा असतो अशा प्रकार वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात घातलेल्या असतात सरस आणि अशी ती शाई आणि तो कागद यावर ही पत्र लिहिले जातात. शिवकालीन कागदपत्रांचे जतन करण्यासोबतच मंडळातर्फे मोडी पर्शियन भाषेचे प्रशिक्षण वर्ग देखील घेण्यात येतात. मंडळातर्फे या सर्व कागदपत्रांचं डिजिटलायझेशनचं काम देखील हाती घेण्यात आलंय. ही कागदपत्र डिजिटल स्वरूपात रूपांतरित करण्यात येणार असल्याने इतिहास संशोधक शिवप्रेमी यांना सहज उपलब्ध होणार आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये असलेली ही जी लाखो पत्र आहेत यांचं आपण सध्या डिजिटायझेशन करतोय. महाराष्ट्रातले मोठे उद्योजक आहेत नरेंद्र मुरकुंबी, त्यांनी भारतीच्या संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये असलेली ही जी लाखो पत्रं आहेत त्यांचं डिजिटायझेशन करण्यासाठी मंडळाला मोठं जवळजवळ 30-35 लाखाचं अनुदान दिलेलं आहे. त्यातून ही पत्रं डिजिटाईज करून स्कॅनिंग करून जगासाठी आपण खुली करतो आहे, अभ्यासकांनाही त्याचा अभ्यास करता यावा या दृष्टीने आणि जतनाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. तसंच भारतीच्या संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये मी मगाशी सांगितलं की हजारो लघुचित्र की ज्याला मिनिएचर पेंटिंग म्हणतात अशा पद्धतीची चित्रं आहेत की जी दुर्मिळ आहेत, तर या चित्रांच्या संवर्धनासाठी त्यांच्या विकासासाठी आपले पुण्यातले एक मोठे व्यावसायिक अजितराव गाडगीळ यांनी आम्हाला आजपर्यंत 15 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे. आणखी ते पुढं देतच असतात आणि त्या देणगीतून या अत्यंत मौल्यवान चित्रांची दुरुस्तीचं काम सध्या चालू आहे, देखभालीचं त्याचं काम चालू आहे. आत्ताच आमच्याकडं एक अमेरिकेतले मोठे उद्योजक भारतीय उद्योजक ज्यांचं नाव अरुण जोशी आहे त्यांनी आपल्याकडं जे
100 वर्षापूर्वीचं राजवाडे सभागृह म्हणून जे महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहे ही वास्तू, तर ती आता 100 वर्ष होऊन गेली होती, त्यामुळे तिची दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती. आणि यासाठी अरुण जोशी यांनी आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये 2.5 कोटी रुपयांची देणगी दिली आणि आणखी पुढं देणगी देण्याची आवश्यकतेप्रमाणे त्यांनी तयारी दाखवली. आणि त्या देणगीतून आत्ता आपण श्री शिवाजी आपलं हे जे राजवाडे सभागृहाच्या नूतनीकरणाचं म्हणजे त्याचं ती एक ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे हेरिटेज बिल्डिंग असल्यामुळे तिचं मूळ स्वरूप तसंच ठेवून त्या वास्तूच्या दुरुस्तीचं काम हे आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातला हा जो ऐतिहासिक ठेवा आहे, लाखो कागदपत्र, वस्तू, शस्त्र, नाणी, चित्र आणि पोथ्या, ग्रंथ, हा फक्त आपल्या पुणेकरांचा किंवा महाराष्ट्राचा नव्हे तर हा देशाचा ठेवा आहे, हिंदुस्तानचा एक प्रकारे सांस्कृतिक ठेवा आहे. आणि हा ठेवा आपल्या आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत त्यांच्यासाठी हा आपल्याला द्यायचा आहे. त्या सर्व उद्याच्या भावी पिढ्यांना याच्यातून अभ्यास करता यावा, यातून प्रेरणा मिळावी, असाच आपला प्रयत्न आहे. आणि माझ्या मनात विश्वास आहे की मराठींच्या इतिहासावर ज्यांना ज्यांना अभ्यास करावासा वाटतो त्या प्रत्येकाला भारत इतिहास संशोधक मंडळाचे दरवाजे खुले आहेत. आणि इथं मोडीचे क्लासेस होतात, ब्राह्मी, त्याचबरोबर पर्शियनचे क्लासेस होतात, त्या काळातल्या प्राचीन भाषा, त्यानंतर इथं मौल्यवान शिलालेख, मूर्त्या आहेत, तर मूर्तीशास्त्र, त्यानंतर त्यावेळच्या वास्तुशास्त्र, स्थापत्यकला, संगीत, अशा वेगवेगळ्या, आयुर्वेद, अशा वेगवेगळ्या विषयांवर इथं लोकांसाठी अभ्यासवर्ग घेतले जातात. मुडी भाषा आणि मुडी लिपी आणि पर्शियन भाषा शिकवले जातात की ज्याच्यातून आपल्याला आपल्या भारताचा तो गौरवशाली वैभवशाली इतिहास समजून घेता येईल. आणि म्हणूनच मी भारत इतिहास संशोधक मंडळाचा सचिव सेक्रेटरी म्हणून मी सगळ्या भारतीयांना, इतिहासप्रेमींना आणि शिवप्रेमींना असं आवाहन करतो की आपण मंडळात येऊन या मौल्यवान इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करून मराठ्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकावा अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो, आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.